दुसरा गुणधर्म बघायचा तुला, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता मिळणाऱ्या संगत कोणाच्या जोड्या एकरूप असतात, हा गुणधर्म आपण बघायचा. आता आपल्याला या ठिकाणी संगत कोण जे आहे त्याच्या जोड्या आपल्याला इथे बघायच्या, संगत कोणाच्या जोड्या. आता या ठिकाणी आपण आकृतीमध्ये समांतर रेषा दाखवलेल्या दोन आणि एक छेदिका, याने छेदले असता आपल्याला संगत कोण, आता या ठिकाणी बघा ए हा जो आहे त्याचा संगत कोण कोणता आहे, सी. म्हणून ए एक रूप कोण ए एक रूप कोण सी. तर दुसरी जोडी कोणती आहे, कोण ई एक रूप कोण जी, हा इथं संगत कोण आहे. तर त्या पद्धतीने आणखी जोडी पुढची आहे बघा, संगत कोण कोण बी एक रूप कोण डी, आणि पुढचा आणखी एक संगत कोण आहे, कोण एफ एक रूप कोण एच. हे काय झालंय, संगत कोणाच्या जोड्या ते एक रूप आहे. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता अंतर विक्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण एक रूप असतात. मग आता आपल्याला या ठिकाणी विक्रम कोणाची जोडी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आता विक्रम कोणाची जोडी बघा, आता दोन समांतर रेषा, या दोन समांतर रेषा आहेत आणि छेदिकेने छेदले असता विक्रम कोणाच्या जोड्या तयार होते, त्यातील कोण काय असतात, एक रूप असतात. मग या ठिकाणी बघा, कोण ए त्याचा विक्रम कोण कोणता आहे, जोड बी हा एक रूप आहे. कोण ए एक रूप कोण बी, बघा कोण ए एक रूप कोण बी याचा हा काय आहे, विक्रम कोण आहे. तर मग आता दुसरा एक विक्रम कोण या ठिकाणी, कोण सी एक रूप कोण डी, म्हणजे हा कोण सी जो आहे तो विक्रम कोण त्याचा डी हा काय एक रूप आहे. तर मग कोण सी एक रूप कोण डी. तर हे जे आपण गुणधर्म बघितले आहेत, तर या गुणधर्मावरील उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, बघणार आहोत.